गाईज, तर आता आजपासून दुसरा दिवस चालू झालेला आहे. आम्ही इथे वहिनीच्या काकीच्या घरी स्टे केला होता, तर आता आम्ही निघतोय तिच्या बहिणीच्या गावाला जायला. सो आम्ही आता तिकडून मग आमच्या गावाला जाणार. तर नाश्ता वगैरे झालेला आहे, मी तुम्हाला सगळ्या मेंबरची ओळख पण करून देते. तर हा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, हा माझा भाऊ आहे, आई पप्पा, इकडे मम्मी आहे, तिच्या काकीचं घर आहे, काकीचं आणि काकांचं. आता मी तुम्हाला त्यांची पण ओळख करून देते. हे काका, काका नमस्कार. नमस्कार. हे काका आणि या मावशी आहे, तिथे चपात्या करते. काकी इकडे बघा, या काकी या वहिनी. आता आम्ही इकडून निघणार आहे. आता फॅमिलीची ओळख झालेली आहे आणि वहिनी माहीत नाही कुठे गेली आहे, ती कुठेतरी फिरत असेल तिकडे. तर तिच्या बहिणीची आत्याची वगैरे ओळख मी तुमच्याशी नंतर करून देते. आम्ही आता निघतोय, तुमच्या बाहेर घराच्या बाहेर आहे तुळस आणि इकडून कंपाऊंड आहे. आता इकडे मला माहीत नाही इकडून कसं जागा आहे जायला. बघा मस्त असं गारगार वाटते, हवा सुटली आहे. इकडे मागे जमीन आहे, इकडे कंपाऊंड घातले त्यांनी मागे. इकडून आजूबाजूला सगळी झाडं झाडं आहेत. सो आता आम्ही निघतो लवकरच, मला अजून झोप आली होती पण काय करणार, झोप आली होती खूप, पण तर सकाळी सकाळी उठवलं लवकर मम्मीने, कारण की आम्हाला गावाला जायचं आहे, आमच्या गावाला पोचायचं आहे. सो गाड्या लवकर बंद होतात इकडे, गाड्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे रात्री 7-8 नंतर आम्हाला नाही कुठे जाता येत, कारण की गाड्या बंद होतात, मग आम्हाला स्टे करावं लागतं. सो आता आम्ही निघणार, मग तिच्या वहिनीच्या बहिणीच्या घरी जाणार आहे, कारण त्यांनी खूप जास्तच फोर्स केला आहे रात्री की थांबा नाही जायचं जायचं जायचं. सो मग आम्ही थांबतोय, मग आम्ही दुपारी निघणार आमच्या गावाला जायला. आता आम्ही निघालोय आमच्या बहिणीच्या गावाला जायला. हे बघा ही, तुझं नाव काय गं सांग. बहिणीची मोठी मुलगी आहे आणि छोटा त्यांच्या घरी आहे आणि ही पाठी बहिणी बसते आणि आम्ही सगळे आता चाललो आहे तिच्या बहिणीच्या घरी. सो त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही आमच्या घरी जाणार. आता आम्ही इथे आलो आहे एका मंदिरात, धुळोबा मंदिरात ही घेऊन आली आम्हाला. सो आता मी इथे दर्शन करू आणि नंतर कुठे जाणार आहे, कुंतुगिरी माहीत नाही तिला पण माहीत नाही, माहीत नाही पुढचं पुढे बघू. आता इथे दर्शन करू आणि मग पुढे बघू जिकडे जायचं तिथे जाऊ. मांसाची पायरी महेश्वर मंदिर. हे बघा मंदिर.
तर आम्ही इथे दर्शन घेतलंय म्हसोबा क्षेत्रपाल देवालय. आता इकडे जाणार. आम्ही धुळोबाच्या मंदिरात जाऊन आलोय. आता चाललोय रामलिंग मंदिर मध्ये. ही आमची ट्रॅव्हल एजंट आहे. कुठे गेली? ही ट्रॅव्हल एजंट आहे. ती आम्हाला सांगते इकडे जायचं तिकडे जायचं. आता इथे नेक्स्ट आम्ही आलोय रामलिंग. आता आतमध्ये पाणी आहे. आता इथून आतमध्ये जायचंय. वाकून वाकून हा मम्मी पप्पा पकडून या. चालेल ना, घाला कोणी पण. हे पूर्वी एकदा मी वाचलेले आहेत रामलिंगात. हेच काय कुठलं पुन्हा पाणी आपोआप पडत ना. चला वसिष्ठ. आता मला काय जमन हे येत वाटत. काय वा जमदगी जमंगी त्याच गौतम गौतमे विश्वामित्र भरद्वाज कश्यप. रामलिंगाचं दर्शन झालेलं आहे. आता चाललोय आम्ही कुंतुगरी मध्ये. आम्ही पोहोचलोय कुंतुगरीला. आता इथून पण दर्शन घेऊन मग आम्ही पुढे जाणार. हा बघा इकडे हत्ती आहे.
बघा इथे आम्ही आलेलो आहे कुठलं कुंतुगिरी कुंतुगिरी हा कुंतुगिरी कुंतुगिरीच्या इथे आलो बमट आहे का तर इथे एक मस्त असं सुंदर गार्डन हा इथे लोटस आहेत आणि इथे मस्त सुंदर असं सगळीकडे हा गार्डन आहे हे बघ हे फाउंटन आहे वाटत रात्री चालू होईल इथं पण लोटस आहे कमळ मस्त आलेत ग तिकडे पण आहे पाटी खेच आणि सोड पाटी घेच पाटी हा आणि सोड आता सोड सोड आता करेल ती पुढे बघ पुढे बघ ना गाड आता झालं चला तिकडे वाटतात पाय भाजायला लागले आता आम्ही इथे चढतोय जैन मंदिर आहे ओके डोंगरावर कुठे तिकडे आता आमचं इकडचं पण दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता निघालो आहे आणि आता कुठे नाही ना आता घरी ना नाही हां आता आम्ही चाललो घरी
आता सगळे देवदर्शन सगळी मंदिरं झालेत. आता कुठे जायचंय? घरी. आता घरी जायचं. माझ्या घरात आलेली आहे तारे म्हणजे माझ्या गावात. तर खूप सारं 2 दिवसापासून ट्रॅव्हलिंग करून आत्ता मी जस्ट घरात पोचली आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊन जेवून आता झोपणार आहे, कारण आता खूप कंटाळा आला आहे. तर आपण उद्या भेटू. बाय, टेक केअर एव्हरीवन. माझ्या चॅनलला खूप जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जास्त प्रेम द्या. थँक्यू. बाय.